श्री दत्त संस्थान गिरना नेमक इत काय ऐका अत्यंत दुःख अंतकरणचे विश्व के सभी श्री गुरुदेव दत्त भक्तों की भावना व्यक्त कर रहे हैं। हिंदू सनातन धर्म के प्रमुख तीर्थ क्षेत्र गिरनार पर्वत पर स्थित श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की तपस्या भूमि और उनका अक्षय निवास स्थान है। गुरु शिखर पर कुल दिगंबर जैन समुदाय के 200 और 300 लोग आ गए और अचानक हल्ला करके वहां पर स्थित स्वयंभू श्री गुरु दत्तात्रेय भगवान के चरम पादुका और प्रतिमा को हानि पहुंचाने का घिनौना प्रयास किया। संस्था की ओर से पुलिस प्रशासन में लिखित अर्जी दी गई थी, पर अब तक प्रशासन की तरफ से शिकायत की प्रत अभी तक प्राप्त हुई नहीं। शिकायत में कितना नुकसान हुआ है इसका उल्लेख हो रहा है या नहीं, या किसी के दबाव के नीचे सत्य स्थिति बताई नहीं जा रही है, इसकी प्रतीक्षा कर रहे हैं। सर्व श्री दत्त भक्तों को न्याय मिलने शुरू 6 अक्टूबर शुक्रवार तक गुनाहगारों पर कार्रवाई की राह देखी जाएगी। उसके पश्चात दिनांक 7 अक्टूबर शनिवार को श्री गुरुदेव दत्तात्रेय संस्थान के पीठाधीश महंत श्री महेश गिरी बापू इनकी अध्यक्षता में सर्व साधु संत एक पत्रकार परिषद आयोजित करेंगे, जिससे सर्व दत्त भक्तों की सत्य स्थिति समझे, जिससे उनकी श्रद्धा और भक्ति को न्याय मिलना चाहिए। दत्त संस्थान इस घृणीय प्रवृत्ति की घटना से दुखी है और न्याय मिलने के लिए तटस्थ है। हजारों दत्त भक्त फोन करके अपना दुख और आक्रोश व्यक्त कर रहे हैं। तो यही दत्त गुरुदत्त संस्थान गिरनार गिरनार पर्वत श्री गुरुदेव दत्तम का अक्षय निवास स्थान। हजारों साल यही गुरुदेव दत्त महाराज ने तपश्चर्या की और यही भी यही स्थान के नीचे जैन समुदाय के भी कुछ मंदिर हैं। उनके पूर्वज यही साधना की और यही भी बड़े बड़े मंदिर जैन धर्म की है, लेकिन ऐसा कभी भी नहीं हुआ कि हमारे दत्त भक्तों ने कभी उनके मंदिर में जाकर कुछ उथल मुथल माजी, कभी किसी चीज वस्तुओं का हनन किया, ऐसा कभी भी नहीं हुआ। ऐसा तो कभी ना हुआ, उनके मंदिर तो में तो कभी जाते भी नहीं है। ठीक है, हमारे मंदिर में आओ और दर्शन करना है तो कर लो, कुछ बात नहीं है, लेकिन तस जर बघितलं गिरनार क्षेत्र कोणी भी या कोणत्या जाती धर्माचा आहे आणि मग इथं प्रवेश घेत देतो तुम्हाला, असं कदापि नाही आहे। मग असं का नेमकं दुसऱ्या धर्मियाने येऊन दुसऱ्या धर्मियाच्या लोकांनी येऊन हिंदू धर्मियावरती मात्र हल्ला करायचा? हजारो नाही कित्येक वर्षापासून हेच चालत आले, परंतु हा धर्म ना नाश पावला, ना नाश पावेल, ना नाश पावणार। हे नेमकं कशासाठी नेमकं करत आहात तुम्ही? तसं जर बघितलं मुस्लिम शासकांनी अनेक मंदिर जमीनध्वस्त केली, त्या ठिकाणी पुन्हा मंदिरं उभी राहिली। हिंदू धर्म समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने जवळजवळ जर बघितलं मोहम्मद गौरी मोहम्मद गझनी पासून हजार वर्षापासून ते पार इसवीसन 1600 पर्यंत औरंगजेबापर्यंत प्रत्येक मुस्लिम शासकाने मात्र प्रयत्न केला, प्रत्येक मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कदापि शक्य झालं नाही। माझा हिंदू धर्म कदापि नष्ट झाला नाही। आणि आता हे 200 ते 300 लोक मात्र ते भी जैन धर्मीय
शांती आणि अहिंसाच्या मार्गावरती चालणारा हा धर्म। म्हणजे तसं जर बघितलं जे त्यांना समाज कंटकच म्हणा लागन, कारण समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम हे करतात। खऱ्या अर्थाने जर बघितलं जेव्हा एक धर्माचा लोक दुसऱ्या धर्माविरुद्ध, त्यांची मंदिरं असतील, त्यांचे ग्रंथ असतील, त्यांची लोक असतील, त्यांच्यावरती ज्यावेळेस हल्ला करतो त्यावेळेस एका धर्म दुसऱ्या धर्मावरती हल्ला करतो असं नाही होत। तर हे आसुरी प्रवृत्तीचे लोक, समाज कंटक अशाच प्रकारचे लोक मात्र हल्ला करतात। ज्यांनी धर्म स्थापन केला त्यांनी धर्माच्या विरुद्ध सांगित धर्म नेमका काय असतो हे सांगितलं। जो आपला धर्म पाळतो, पहिला म्हणजे जो मानवता धर्म पाळतो ज्याच्यापासून कोणालाही हानी होत नाही, तो सर्वोच्च आणि सर्वोत्तम धर्म मानव धर्म पाळतो, तो आपला धर्म टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र आणि मग नंतर मात्र खऱ्या अर्थाने धर्मप्रचारक म्हणून त्याचा नावलौकिक संपूर्ण देशभर जगभर होत असतो। परंतु त्यो स्वतःचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उलट तो आपला धर्म सोडून देऊन नाही म्हणे आम्ही आमच्या धर्माचे पताक घेतो आणि दुसऱ्या धर्माचा समूळ नाश करतो, तर हे नव्हे, हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत। खऱ्या अर्थाने हे ना स्वतः त्यांचा धर्म पाळतात, ना स्वतः जो मनुष्य धर्माला आपण जे जन्माला आले ना ते देखील धर्म पाळू शकतात। तेव्हा अशा समाजकंटकांविरुद्ध मात्र खऱ्या अर्थाने गिरणार संस्थान तर जरूर लढणार, परंतु समस्त जेवढे जेवढे गिरणार जवळ जेवढे जेवढे हिंदू धर्मी आहेत खऱ्या अर्थाने, ज्यांनी दत्त संस्थांना इजा पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने न्याय मागण्यासाठी संपूर्ण आंदोलन केलं पाहिजे, तेव्हाच कुठेतरी पुन्हा मात्र हे गिरणार क्षेत्रावरती पुन्हा चाल करून येणार नाही। दत्तात्रय हे सर्वांचं हिंदू धर्माचं खऱ्या अर्थाने आराध्य दैवत आहे। ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यामध्ये सामावलेले आहेत। अत्रे अनुसयाचा सुपुत्र हे दत्त महाराज कोणाला नसंकाळाची भक्ती नका करू, का तुम्ही नेमकं दुसऱ्यांच्या भक्तीमध्ये आवडता असा संदेश मात्र आजच्या आयव्हीडिओमधून देऊशी वाटतो। नाही आपल्या धर्माचा स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य करता तर नका करू, घरात बसून राहा, का दुसऱ्याच्या धर्मामध्ये खोड घालता आणि का धर्मद्वेष पसरिता, बस हा संदेश मात्र सर्व जे समाजकंटक असेल त्यांनी मात्र करू नये एवढीच मात्र एक प्रार्थना। आणि जर असंच चालत राहिलं, हिंदूंना तुम्ही डवचित राहिलास तर एक दिवस मात्र हिंदू जागा झाल्या मात्र पुन्हा मात्र जोपर्यंत तुमचा समूळ नाश न करणार तोपर्यंत मात्र थांबणार नाही। तेव्हा हिंदू धर्मियांवरती मात्र का हल्ले करता बाबांना, तुम्ही तुमचा धर्माचा प्रचार संपूर्ण जगभरात करा, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे, ना आमचा तुम्हाला प्रॉब्लेम ना तुमचा आम्हाला प्रॉब्लेम। जे झालंय जी गोष्ट झाली गिरणार पर्वतावरती ती मात्र खऱ्या अर्थाने दुःखद अशी घटना आहे। इथून पुढच्या काळात असं व्हायला नाही पाहिजे, बस एक छोटीशी भावना व्यक्त